ठिकाणी कोरोनाच्या संकटातून आपली आज शाळा सुरू होत आहे. शाळेचा पहिला दिवस आहे. अतिशय आनंदी वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मुलांच्या चेहऱ्यावरती आनंद ओसंडून वाहत आहे. तर आपण त्यांच्या बोलक्या प्रतिक्रिया घेऊ. मला वाटतं सोनटक्के नाव काय आपलं? दिव्या सोनटक्के आपल्या समोर आहे. तर तिला आपण प्रतिक्रिया घेऊ. दिव्या, आज शाळेचा पहिला दिवस आहे. बऱ्याच दिवस आपण घरी होता लक्षात घ्या. आणि आज या प्रसन्न वातावरणामध्ये शाळा सुरू होत आहे. तर तुझी मला पहिली प्रतिक्रिया काय? तुला नेमकं शाळेच्या पहिल्या दिवशी नेमकं तुला कसं वाटतंय? अरे वा छान. ह्या सगळ्या तुझ्या जुन्या मैत्रिणी आता तुला दिसतंय लक्षात घ्या. त्या मैत्रिणी कसं त्यांचे चेहरे बघ. आणि मैत्रिणीनं तुम्हाला सगळ्यांना कसं वाटतंय बरं? मोठ्या होता सांगा. छान वाटतंय. वा तुमचं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आणि ही घंटा लक्षात घ्या. आपल्याला इकडे घंटा दिसते लक्षात घ्या. पहा, 2 वर्षापासून ती वाजलेली नाही. आज ती घंटा वाजलेली आहे. आणि त्या घंटेचा आवाज देखील आपल्या कानावरती आलेला आहे. मंदिरातली घंटा देखील वाजलेली आहे. आणि शाळेची घंटा देखील वाजलेली आहे. सर्वत्र आनंदी आनंद आहे. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा. आणि तुम्हाला सर्वांना एक महत्त्वाच्या सूचना आहेत. शासनाचे जे काही आचारसंहिता आहे, कोविडच्या संदर्भामध्ये जे नियम तुमच्यासाठी आहेत, या सर्व नियमांचं आपण सर्वांनी काटेकोरपणे पालन करायचं आहे. आणि या कोरोनाला आपण सर्वजण मिळून 100% हरवणार आहोत. आणि त्यासाठी सर्वांनी सहकार्य करायचं आहे. तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा शाळेच्या या पहिल्या दिवशी खूप 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 शुभेच्छा. नमस्कार मित्रांनो, मी हर्षल पंडित इंगे इयत्ता 10वी शिकत आहे. आज आमच्या शाळेचा पहिला दिवस होता. खूप दिवसांनी शाळेत चाललो होतो म्हणून शाळेत जायची खूप उत्सुकता होती. शाळेत गेल्यावर पाहिले शाळेला फुलांनी, तोरणांनी, फुग्यांनी खूप छान सजवलेले होते. शाळेत गेल्यानंतर आमचे शिक्षकांनी व मुख्याध्यापकांनी चॉकलेट्स आणि फूल देऊन स्वागत केले. त्यानंतर सुरक्षित अंतर ठेवून पालखीत पुस्तकं ठेवून शाळेतल्या शाळेत आमची मिरवणूक शाळेत पुस्तकांची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर मित्रांना भेटलो. शाळेत सगळ्या शिक्षकांसोबत शिकलो याचा मला फार आनंद वाटत आहे. मला परत पुन्हा एकदा 10वीचा अभ्यास करण्याचा उत्साह आलेला आहे. असे वाटते की अशीच शाळा पुढे चालू असू दे व या कोरोनाच्या परिस्थितीवर आपण मात करून पुन्हा तशी पहिल्यासारखी परिस्थिती असली आली पाहिजे. त्यामुळे मी ईश्वरचरणी हीच प्रार्थना करतो की कोरोनाचे संकट टाळावे. एवढे बोलून मी थांबतो. धन्यवाद. नमस्कार, मी मुबीन सय्यद इयत्ता 10वी शिकतो. गेल्या 1.5 वर्षापासून शाळा बंद होत्या. असं वाटत होतं की कधी सुरू होणार. शेवटी आज तो दिवस आला. मी शाळेत गेल्यावर शिक्षकांनी व मुख्याध्यापकांनी फुलं घेऊन आमचे स्वागत केली. शाळेचं वातावरण पण खूप सुंदर होतं. सगळ्या मुलांचे चेहरे आनंदमय होते. शाळेला रांगोळी, तोरण, फुगे यांनी सजवलं होतं. खूप छान वाटलं. शिक्षकांचे चेहरे पण खूप आनंदमय होते. धन्यवाद.